वेलकम टू महास्पर्धा कंबाइंड पूर्व परीक्षा पोलीस भरती आरोग्य विभाग भरती या दृष्टीनं आपण चालू घडामोडीची ही सिरीज सुरू केली आहे. त्यातील हा पार्ट 5 आहे. यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. इम्पॉर्टंट डेज भा मेमधील 1 मे हा महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिवस हा साजरा केला जातो. 8 मेला आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस साजरा केला जातो. ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे जी की युद्धाच्या काळात सैनिकांना मदत करणे किंवा शांतता नांदवण्यासाठी प्रयत्न करत असते. यालासुद्धा नोबेल पीस प्राईज मिळालेला आहे. बघा, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस नॅशनल टेक्नॉलॉजी डे साजरा केला जातो. 11 मे 11 मेवरून एक लक्षात ठेवा, 11 मे 1888ला ज्योतिबा गोविंदराव फुले यांना मुंबईच्या जनतेनं महात्मा ही पदवी बहाल केली होती. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. त्याचबरोबर 12 मे आत्ताच नुकता पार पडला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन, इंटरनॅशनल नर्सेस डे. हा फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जन्मदिन हा इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर 21 मे बघा, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आहे. हा दिन साजरा करण्याचं कारण म्हणजे 21 मे 1991ला राजीव गांधी माजी पंतप्रधान भारताचे त्यांची एका लिट्टे संघटनेशी संबंधित असलेल्या महिलेकडून हत्या झाली होती तामिळनाडूमध्ये. त्यानंतर दहशतवाद विरोधी शपथ दिली जाते आणि असा दिवस साजरा केला जातो. 21 मे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. 31 मे नो टोबॅको डे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. हा तंबाखूमध्ये बघा निकोटीन नावाचं द्रव्य असतं, त्यानं कर्करोग होतो. काही महत्त्वाची पुस्तकं आहेत बघा, त्याचे ऑथर पण दिले आहेत. द थर्ड पिलर रघुराम राजन यांचं पुस्तक आहे. रघुराम राजन यांचं एक अजून एक पुस्तक आहे, आय डू व्हॉट आय डू. रघुराम राजन हे RBI चे 23वे माजी गव्हर्नर आहेत. त्याचबरोबर त्यानंतर 24वे गव्हर्नर झाले उर्जित पटेल आणि आता सध्या 25वे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. RBI ची स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935ला स्थापना झाली. कोलकाता येथे स्थापना झाली आणि त्यानंतर 1937ला त्याचं मुख्यालय मुंबई येथे हलवलं आणि RBI ची राष्ट्रीयकरण कधी झालं तर 1 जानेवारी 1949ला. द थर्ड पिलर हे रघुराम राजन यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर आय डू व्हॉट आय डू हे सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे. त्याबरोबर नेक्स्ट पुस्तक बघा, इंडिया पॉझिटिव्ह, चेतन भगत हे खूप प्रसिद्ध असे लेखक आहेत. त्यांचंच हाफ गर्लफ्रेंडसुद्धा, टू स्टेट असे वेगवेगळे पुस्तकं आहेत. बघा, त्यांच्या पुस्तकावर नेहमी पिक्चर तयार होत असतो. इंडिया पॉझिटिव्ह, चेतन भगत. त्याचबरोबर नेक्स्ट पहा, द फेट ऑफ बटर लाईफ्स, नयनतारा सहगल. नयनतारा सहगल तुम्हाला आठवत असतील बघा, 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळला होणार होतं आणि त्याचं त्यांना अध्यक्षपद देण्यावरून वाद निर्माण झाला आणि नंतर ते वादग्रस्त ठरलं की इंग्रजी साहित्यिका ह्या मराठी साहित्य संमेलनाच्या कशा काय अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळं अरुणा ढेरे यांना त्या संमेलनाचं अध्यक्षपद दिलं. 92 अखिल भारतीय संमेलन बघा यवतमाळला झालं 2019 जानेवारी 2019 त्या संमेलनाचं बघा उद्घाटन वैशाली येडे ही एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी होती, तिला उद्घाटनाचं श्रेय दिलेलं होतं. त्याचबरोबर एक गोष्ट रिलेट करा, आता 93 अखिल भारतीय संमेलन 2020 बघा लॉकडाऊनच्या पूर्वी जानेवारी 2020 उस्मानाबाद येथे झालं. त्याचं अध्यक्ष होतं ख्रिस्ती साहित्यिक होते ते फ्रान्सिस दिब्रेटो. आणि आता 94 अखिल भारतीय 2021 होणार होतं, त्याचं नियोजित स्थान होतं नाशिक. जयंत्र नारळीकर त्यांना अध्यक्षपदाचं संधी दिली होती पण कोरोनामुळे ते पुढे गेलेलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 100वं संमेलन कुठं होणार होतं आणि त्याचं अध्यक्षपद कोणाला दिलं होतं ते कारण कोरोनामुळे पुढे गेलेलं आहे, ते झालंच नाही, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट पहा, सध्या ही संस्था खूप चर्चेत आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. याचं मुख्यालय बघा दिलेलं आहे. ही जी स्थापना 1911 झाली होती, ही संस्था केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंडर येते. केंद्रीय कुटुंब आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत डॉक्टर हर्षवर्धन आणि ह्या ICMRचे प्रमुख आहेत बघा बलराम भार्गव. या ICMRच्या अंडर बघा बऱ्याचशा संस्था कार्यरत आहेत. 1952 बघा राष्ट्रीय विषाणू संस्था पुण्याला स्थापन केली होती, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी. या काळात तिचं खूप मोठं योगदान आहे कोरोनाच्या काळात, त्यामुळे ही खूप महत्त्वाचे प्रश्न होणार आहे, लक्षात ठेवा. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी पुण्याला आहे बघा, एड्सवर रिसर्च करणारी संस्था पुण्याला आहे. त्याचबरोबर अनुवांशिक संशोधन संस्था मुंबईला आहे, जेनेटिक रिसर्च सेंटर मुंबईला आहे. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबादला आहे, राष्ट्रीय पोषण आहार संस्था हैदराबाद येथे येत आहे. त्याचबरोबर बघा FSSAI द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया
ही सुद्धा भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण संस्था दिल्लीला आहे. ही संस्था 2011 स्थापन झाली होती. बघा, याच्यावर एक MPSC यापूर्वी प्रश्न येऊन गेलेला आहे. याची स्थापना 2011 झाली. तर ही स्थापना, ह्या संस्थेची स्थापना फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006 कायद्यानुसार, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा या कायद्यानुसार 2011 FSSAI स्थापना झालेली आहे. भारतीय खाद्य सुरक्षा मानक प्राधिकरण दिल्लीला आहे. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना उत्तर प्रदेश सरकारने सुरू केली आहे. नवीन जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावे 15,000 रुपये त्यांना मदत केली जाणार आहे. त्यांच्या जन्मापासून टीकाकरण असेल किंवा लसीकरण असेल, त्यानंतर त्यांचं शिक्षण असेल, शालेय शिक्षण असेल किंवा महाविद्यालयीन शिक्षण असेल, त्या काळात त्यांना प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी रक्कम दिली जाणार आहे. 15,000 रुपये अशी मदत केली जाणार आहे मुलींना. मुख्यमंत्री कन्या सुमंगल योजना उत्तर प्रदेश. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, बघा, याचं ब्रँड अँबॅसिडर आहे सुनील शेट्टी. त्याचबरोबर वाडासुद्धा एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. याचं मुख्यालय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. वाडानं बघा रशियावर 4 वर्षाची बंदी घातली आहे. डोपिंग म्हणजे वेगवेगळी द्रव्य घेऊन स्पर्धेमध्ये उतरले जातात. ही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ही नाडा संस्था येत असते. बुकर पुरस्कार 2019, बघा, मार्गारेट ॲटवूड ह्या कॅनडाच्या महिलेला टेस्टामेंट या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे 2019. त्याचबरोबर बर्नार्डी एव्हरेस्टो UKची युनायटेड किंगडमची ही महिला आहे, तिला गर्ल वुमन आणि ऑदर्स ह्या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार 2019 मिळालेला आहे. बुकर प्राईज 2019 बघा, भारताकडून सलमान रस्ती यांचं किशोट हे एक पुस्तक नॉमिनेट झालं होतं, तर ते त्या स्पर्धेतून बाहेर पडलं. सलमान रस्ती बघा खूप प्रसिद्ध लेखक आहेत. मिडनाईट चिल्ड्रन्स किंवा सॅटॅनिक वर्सेस अशी बरीचशी पुस्तकं त्यांची मॅन बुक म्हणजे बुकर पुरस्कारासाठी नामांकित झालेली होती. याचबरोबर आजचे हे व्हिडिओ संपलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन व्हिडिओची लिंक दिली आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.